तुमच्या हालचाली दिसू नये म्हणून मुद्दाम कापड टाकलंय त्याने कॅमेऱ्यात. पण त्याच्यात काय बोलणं झालं ते आपण ऐकू शकतो. इथून निघायला पाहिजे. अस्मिताची माणसं केव्हाही येऊ शकते. पण या हुकमाच्या दोन राण्यांचं काय करायचं? मनाली आणि गौरीला कुठे घेऊन गेले असतील ते? आता मला इथं थांबायला लागत. माझ्या गौरीला मग काय होऊ द्यायचं नाही. चंदू दादा, गौरी शहाणपणा केला ना तरी समृद्ध पाणी विचार. बस दे. मोबाईल दे, मोबाईल दे, मोबाईल दे. बघा तुम्ही त्या परेशच्या सांगण्यावरून यांच्या जीवावर का उठलाय? कोण परेश? सरिताच्या जमिनीचे कागदपत्र दे तरच मनाली सुटेल. ती आमच्या ताब्यात आहे, लक्षात ठेव. मनाली तुमच्या ताब्यात आहे गौरी अगं? पण तू तर म्हणालीस की मनाली तुझ्यासोबत होती म्हणून. मला मनाली त्यांनी त्या दोघांच्या तावडीतून सोडवलं, पण टेम्पो मधून हे दोघं उतरले आणि मनाली त्यांना काय केलं? काय प्रश्न विचारतेस? समज समज ही तुझी मनाली. मी देते पेपर्स, मी देते. प्लीज त्यांना काही करू नका. पटकन मला तिथे जावं लागेल पेपर्स तिथे. पटकन पटकन. गौरीची काळजी करू नको चंदू. जा लवकर दार उघड, पोलिसांना बोलव चंदू. मी आलोच आलोच. पटकन गौरीसाठी प्राणपणाला लावायची काहीच गरज नाही. ही माझीच माणसं. आणि ती मला किंवा गौरीला काहीच करणार नाही. म्हणजे चंदू तू चल 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 चल. सरिताच्या जमिनीचे पेपर्स थे डॉक्युमेंट्स